हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी स्थित तुळजाभवानी संस्थानेतील पुजारी यांनी ट्रस्टीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला आहे। या प्रकरणी उचित कारवाई व्हावी या मागणीला घेऊन श्री शैवगुरव हितकारणी मंडळाच्या वतीने कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यात आले। हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी स्थित तुळजाभवानी संस्थानेतील पुजारी गजानन किसन जगताप गुरव नामक पुजाऱ्याने ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला आहे। या सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदूर येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये वंश परंपरानुसार पूजा करणाऱ्या गुरव पुजारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला जात आहे। गेल्या एक महिन्यापासून समाजकंटक हे सातत्याने मानसिक त्रास देत आहे। या दोन्ही घटनेचा गुरुवारी श्री शैवगुरव हितकारी मंडळाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आल्यानंतर समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी शरद देवरणकर यांनी दिली प्रतिक्रिया। आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल अशी आमची सर्व समाज बांधवांची अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे आम्ही जर त्यांना अटक नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणात जिल्हा जिल्ह्यावरती आंदोलनाचा मार्ग पत्करू